नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंड व्हिटॅमिन्स या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये म्हणण्यापेक्षा मागच्या 3-4 व्हिडिओमध्ये आपण MPSC च्या वेगवेगळ्या प्रकारच्या जे परीक्षा आहेत, जसं की CDPO ची परीक्षा आहे, PSI ची मुख्य परीक्षा आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे. मित्रांनो, या प्रत्येक परीक्षेमध्ये कायद्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पडतात. तर यापूर्वी विशेष करून महिला बालविकासच्या संदर्भात जे कायदे CDPO च्या परीक्षेला विचारलेले असतात, तर त्याबद्दल यापूर्वी जे प्रश्न पडलेले आहेत त्याच्यामधले काही निवडक प्रश्न मी तुम्हाला इथं स्क्रीनवर दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळेल की वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्यावर प्रश्न कसे पडतात, विशेषतः CDPO च्या परीक्षेसाठी. तर त्याच्यामध्ये मित्रांनो, सर्वात पहिला जो प्रश्न आहे, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 केव्हा अंमलात आला. आता लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम म्हणजे वेगळ्या भाषेमध्ये आपण त्याला पोक्सो ऍक्ट म्हणतो, हा कधीपासून अंमलात आला, हा एक प्रश्न मागच्या परीक्षेला पडलेला आहे, म्हणजे मागच्या 2-3 वर्षामध्ये जे काही परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये. तर ह्याचं जे योग्य उत्तर असेल मित्रांनो, ते म्हणजे 14 नोव्हेंबर 2012. 14 नोव्हेंबर 2012. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 बाबत विचार करा. ह्याच्यामध्ये दोन स्टेटमेंट दिलेले आहेत तुम्हाला. एक, या अधिनियमात एकूण 8 प्रकरणे आहेत, या अधिनियमात एकूण 46 कलमे आहेत. तर ह्या दोन विधानापैकी योग्य विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो, फक्त बी बरोबर. म्हणजे काय, या अधिनियमात एकूण 46 कलमे आहेत, इतकं स्टेटमेंट योग्य आहे किंवा बरोबर आहे, वरचं स्टेटमेंट हे चुकीचं आहे. त्यानंतर याच पॉक्सो ऍक्ट वर पुढचा जो प्रश्न आहे, तर लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील प्रकरण 8 मध्ये कोणती तरतूद देण्यात आली आहे. तर ह्याचं जे योग्य उत्तर असेल मित्रांनो, ते म्हणजे या कायद्यानुसार विशेष न्यायालयाची कार्यपद्धती घोषित केलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 2D नुसार बालक म्हणजे कोण, म्हणजे बालकाची व्याख्या केलेली आहे इथं. तर ह्याचं जे योग्य उत्तर असेल मित्रांनो, ते म्हणजे 18 वर्षाखालील कोणतेही बालक, त्याला आपण काय म्हणतो, बालक म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाल हक्क संहितेला भारताने केव्हा मान्यता दिली. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे मित्रांनो, त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, कधी, 11 डिसेंबर 1992. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील कलम -- नुसार बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्यांना आहे. तर ह्याचं उत्तर असेल मित्रांनो, कलम 15 उपकलम 3. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील प्रकरण 2 -22 संबंधित आहे. तर ह्याचं उत्तर असेल मित्रांनो, बालकाच्या विरोधात लैंगिक अपराध या बाबीशी संबंधित आहे प्रकरण 2. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो, 8वा प्रश्न आहे, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 3 मध्ये कोणती तरतूद करण्यात आली आहे. बघा, कलम 3 मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे, तर त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे आंतरभेदी लैंगिक आघात. पुढचा प्रश्न 9वा, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 4 नुसार लैंगिक अत्याचारासाठी खालीलपैकी कोणती शिक्षा होईल. म्हणजे कलम 4 मध्ये शिक्षेचं स्वरूप दिलेलं आहे, तर त्याचं उत्तर असेल मित्रांनो, कमीत कमी 10 वर्षे ते आजीवन कारावास व द्रव्यदंड. तर द्रव्यदंड म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर 10वा जो प्रश्न आहे, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 6 नुसार गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचारासाठी खालीलपैकी कोणती शिक्षा होईल. तर ह्याचं उत्तर जे आहे मित्रांनो, कमीत कमी 20 वर्षे सश्रम कारावास व ते आजीवन कारावास व द्रव्यदंड किंवा मृत्यूदंड. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो, 11वा बघा, 11वा प्रश्न, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 11 नुसार लैंगिक छळ म्हणजे काय. तर
तर पोक्सो कायद्याच्या कलम 11 मध्ये लैंगिक छळाची व्याख्या दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये बघा, अगोदर काही ऑप्शन दिलेले आहेत ABCD स्वरूपात. बालकाला लैंगिक अवयव दाखवण्यास भाग पडणे, अश्लील हेतू साध्य करण्यासाठी साहित्य दाखवणे, लैंगिक भावनेने शब्द उच्चारणे, लैंगिक अवयवांचे प्रदर्शन करणे. तर ह्याचं जे उत्तर आहे मित्रांनो, हे वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत. म्हणजे लैंगिक छळ म्हणजे काय, तर हे चारही पण व्याख्या त्याच्या बरोबर आहेत. 12वा प्रश्न आहे मित्रांनो, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 12 नुसार लैंगिक छळ केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल. म्हणजे पोक्सो ऍक्टच्या 12व्या कलमात सुद्धा लैंगिक छळ केल्यास कुठल्या प्रकारची शिक्षा होऊ शकते, तर त्याच्यामध्ये आहे मित्रांनो 3 वर्षापर्यंतचा कारावास व द्रव्यदंड. द्रव्यदंड म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये, इतकी गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर 13वा जो प्रश्न आहे, पोक्सो ऍक्ट 2012 मधील कलम 4 -22 संबंधित आहे, तर ह्याचं उत्तर असेल आंतरभेदी लैंगिक हल्ल्यासाठी शिक्षा. प्रश्न 14वा, पोक्सो अधिनियम 2012 मधील कलम 14 नुसार अश्लील साहित्य बनवण्यासाठी बालकाचा वापर केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो 5 वर्षापर्यंत कारावास व द्रव्यदंड. त्यानंतर म्हणजे सगळे जे प्रश्न घेतलेले आहेत ते विशेषतः पोक्सो ऍक्टच्या संदर्भाने घेतलेले आहेत, जे की महिला बालविकासच्या CDPO च्या परीक्षेला मॅक्झिमम प्रश्न विचारले जातात, राज्यसेवा मुख्य परीक्षेला सुद्धा आहेत आणि विशेषतः PSI च्या मुख्य परीक्षेला. पुढचा जो 15वा प्रश्न आहे, ह्याच्यामधलं चुकीची जोडी ओळखायची आहे. कलम 19 नुसार अपराधाची माहिती, कलम 24 नुसार बालकाचा जबाब नोंदवणे, कलम 28 नुसार विशेष न्यायालय आणि कलम 31 नुसार साक्षी पुराव्याचा कालावधी. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये चुकीची जी जोडी आहे ती म्हणजे 4 नंबरची, कलम 31 नुसार साक्षी पुराव्याचा कालावधी नसतो. त्यानंतर पुढचा प्रश्न 16वा, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 35 नुसार खटला चालू झाल्यापासून -/- दिवसात साक्षी पुरावे विशेष न्यायालयात नोंदवले गेले पाहिजेत. तर ह्याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते 30 दिवसात. आता विशेष न्यायालय म्हणजे पोक्सोच्या संदर्भात जे केस असतात त्याच्यासाठी स्पेशल कोर्टाची तरतूद सुद्धा केलेली आहे. विशेषतः मागे काही दिवसापूर्वी हैदराबादमध्ये केस झालेली. त्यानंतर 17वा प्रश्न, पोक्सो ऍक्ट 2012 मधील कोणत्या कलमामध्ये विशेष न्यायालयाची प्रक्रिया व अधिकार देण्यात आले आहेत. तर ह्याचं उत्तर जे आहे मित्रांनो कलम 33. ओके, नेक्स्ट, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 नुसार विशेष न्यायालयामध्ये आरोपी व्यक्ती बालक आहे की प्रौढ आहे अशी शंका निर्माण झाल्यास त्याबाबत शहानिशा करून घेण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ह्याचं उत्तर असेल विशेष न्यायालय, म्हणजे केसच्या अनुषंगाने जे न्यायालय निर्माण केलेलं आहे पोक्सो ऍक्टच्या संदर्भात, तर त्या न्यायालयाला अधिकार असतो. कलम 19, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 35 नुसार लैंगिक अत्याचाराबद्दल विशेष न्यायालय -/ दिवसाच्या आत सुनावणी पूर्ण करेल. मित्रांनो याचं उत्तर आहे 1 वर्ष. तर अशा प्रकारचे बरेचसे महत्त्वाचे रिपीट रिपीट झालेले प्रश्न आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे 20वा, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कोणत्या कलमानुसार एका सत्र न्यायालयाला विशेष न्यायालयाचा दर्जा देण्यात येतो. तर ह्याचं उत्तर जे आहे कलम 28. तर मित्रांनो हे होते पोक्सो ऍक्टवरचे आतापर्यंतचे CDPO च्या परीक्षेला पडलेले काही महत्त्वपूर्ण प्रश्न. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढच्या कायद्यावरचे प्रश्नसुद्धा आपण पाहणार आहोत. थँक्यू.